आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 8 मध्ये ओंकार गावडे यांच्या रूपाने सक्षम पर्याय, यादव पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या 100% विजयाची खात्री. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 8 मधून भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या यादव पॅनेलच्या सर्वच उमेदवारांच्या 100% विजयाची खात्री असल्याचं ठाम प्रतिपादन भाजपा नेते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नर्देकर यांनी व्यक्त केलंय. प्रभाग 8 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी कार्यकर्त्यांसह मतदारांशी संवाद साधला. प्रचारादरम्यान बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नर्देकर म्हणाले, शिरोळमधील जवळजवळ सर्वच नेते हे अनिलराव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 8 मधून निवडणूक लढवत असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराज सिंह अशोकराव यादव आणि नगरसेवक पदाचे उमेदवार ओंकार अरुण गावडे आणि सौ सुषमा अरुण गुरव, सौ रूपाली शीतल कुंभार हे भाजपाचे म्हणण्यापेक्षा यादव पॅनेलचे म्हणणे सार्थ ठरेल. हे सर्व उमेदवार सक्षम असून विशेषतः ओंकार अरुण गावडे यांची तरुण, तडपदार आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे व्यक्तिमत्व म्हणून आतापासूनच ओळख आहे. निवडून आल्यानंतर यादव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या विकासाला ते निश्चितच न्याय देतील अशी खात्री आहे. कारण यादव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही ग्रामपंचायतीत निवडून आलो, अनेक कामे केली, आमच्या सौभाग्यवतीही निवडून आल्या, त्यांनीही कामं केली आणि आता तोच कित्ता यादव पॅनेलचे हे सर्व उमेदवार गिरवतील याची खात्री इथल्या मतदारांना आहे. त्याचमुळे यादव पॅनेलचे सर्व उमेदवार 100% निवडून येतील याची मला खात्री आहे असा ठाम विश्वास धनाजी पाटील नर्देकर यांनी व्यक्त केलाय. महानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 8 मधून संदीप इंगळे. आज आम्ही जनता पार्टीचे नगरपालिकेचे इलेक्शन लागले आहे, तरी आम्ही जनता पार्टी म्हणण्यापेक्षा यादव पॅनल म्हणून आम्ही आज दिनकरराव यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिला काम केले होते आणि आज आपल्या गावात जे सगळे पुढारी आहेत ते जवळजवळ यादव पॅनलमधनंच राहून आले आहेत. आत्ता आज कोण विरोधात असेल, कोण संघ असेल, त्याच्यापेक्षा आज छोटू यादव हे सक्षम उमेदवार असून ते आज भैरनं कामं घडून आणण्याला लायक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आज वयाने लहान असल्यामुळे ते केव्हाही कुठेही जाऊन ते काम करून आणतील आणि त्याच्याचबरोबर त्या ओंकार गावडे एक सक्षम मुलगा आहे, तोही त्याचा म्हणजे आम्हाला चांगला वाटला. आणि आमच्या गल्लीतील सुषमा गुरव आणि कुंभार वहिनी ह्याही त्यांच्या संघ आहेत आणि 17 उमेदवार आणि 18 पृथ्वी यादव यांना निवडून देणं काळाची गरज आहे. तरी आज भाजपचे सर्वांकडे वर पार्टी असल्यामुळे पैशाचा निधी आपणाला वडून आणता येईल. बाकीचे कोण जर हे केलं तर पैशाचा निधी येणार नाही असं मला वाटलं आणि यादव पॅनलचे सर्व उमेदवार मला चांगले वाटले म्हणून मी यादव पॅनलचा प्रचार करत आहे आणि यादव पॅनलचे कमीत कमी सर्वच उमेदवार निवडून येतील ही जी मला 100% गॅरंटी आहे. आम्ही यादव पॅनलमधून उभा राहिलो त्या टायमाला मी स्वतः निवडून आलो होतो. त्या टायमाला ग्रामपंचायत बांधली, एकही नया पैसा गावचा न वापरता आम्ही ते आमच्या डोकं लढवून आम्ही ते सर्व गावातली पैसे गोळा करून किंवा निलाव करून आम्ही गाळे बांधले. आमच्या मिसेस ज्या टायमाला निवडून आल्या त्या टायमाला पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं, त्या टायमाला मी आणि माझी मिसेस पूजेला बसलो होतो. त्या टायमाला आम्ही जे विधी घरचे आपण घर बांधताना करतो तो विधी सगळा आम्ही केला होता. त्या टायमाला मला ग्रामपंचायतनं आयर माझ्या मिसेसला मला केला होता. त्यातच माझा म्हणजे मोठेपणा आहे. आणि पाण्याच्या टाकीचा पायाभरणीला म्हणजे आम्हाला पूजेला मान मिळाला त्याचा मला म्हणजे अभिमान आहे. तरी गावाच्या कुठल्याही विकास कामात आम्ही मागं राहत नाही. माझी मिसेस ज्या टायमाला निवडून आली त्या टायमाला आम्ही मंगलवाहिनी जगदाळे, बापसाहेब जगदाळे, हैबतराव जगदाळ्यांच्या घरी जाऊन आम्ही जागेची मागणी केली. नंतर यादव साहेब किंवा सर्व पॅनलची आमच्या लोकांनी जाऊन मागणी केली आणि त्या जगदाळे कुटुंबाने 5 गुंठं आम्हाला जागा दिली आणि एक मशानभूमी मोठी उभारली. ह्यात माझा म्हणजे मोठेपणा आहे आणि आमच्या पॅनलनं ते तयार केलं
हे कधीही कुणालाही न विसरण्याजोगं काम केलं आहे. कोण कुठं काय केलं, कोण कुठं काय केलं हे जर म्हणत असतील तर हिने कुठं काय केलं ते दावावं आणि ह्या पार्टीला म्हणजे बोलावं. जर आपण काहीच केलं नसलं तर हिने काय केलं, घटार कुठं केली, काय कुठं केलं, तुम्ही एखादी कुठं मुत्तारी वाढल्या का दावा तुमच्या 5-10 वर्षात. मी कधीही कुठल्याही प्रचाराला उतरणार नाही अशी माझी ठाम भूमिका आहे.